मित्रांनो सर्वांसाठी इथे संधी असणारे पुरवठा निरीक्षकची मित्रांनो सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली अन्न नागरी पुरवठा या विभागामार्फत मित्रांनो ही पदभरती जी आहे ती घेतली जात आहेत तर मित्रांनो याच्यासाठी अर्थ काय आवश्यक आहे एम एसीआय लागणार आहे का परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे आयबीपीएस घेणार की टी सी एस घेणार त्यानंतर मित्रांनो पुरवठा निरीक्षक जे पद असतं तर त्याचं काम काय असतं आणि मित्रांनो पुरवठा निरीक्षकासाठी कोण कोण एलिजिबल आहे ते मित्रांनो सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण जाहिरात मित्रांनो पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला कुठलीच चा अडचण राहणार नाही ठीक आहे नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवा मित्रांनो तुम्हाला पुरवठा निरीक्षक तसेच मित्रांनो इतर प्रश्नपत्रिका जर तुम्हाला अभ्यासायच्या असतील मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो फ्रीमध्ये दिलेल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍपवर ऍप डाउनलोड करायचंय तिथून मित्रांनो तुम्ही सर्व काही पाहू शकतात ठीक आहे तर चला जाहिरातीकडे जाऊयात तर पहा मित्रांनो ही अशा प्रकारची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो घटक संवर्ग ग्रुप सी मधलं पद आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सरळ सेवा पद्धतीने पद भरती होणार आहे तीनशे पंचेस एकूण एक जागा आहेत आणि कंपनी कुठली आहे तर टी नाही आहे नाही आयबीपीएस मार्फत पेपर घेतले जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अभ्यास मित्रांनो जरा व्यवस्थित करावा लागेल कारण की टी सी चे आतापर्यंत खूप पेपर झालेले आहेत परंतु आयबीपीएसचे जे आहेत मित्रांनो प्रश्नपत्रिका जे आहेत ते मिळत नाही त्याच्यामुळे मित्रांनो चा कसा अभ्यास करायच्या नंतर आपण पाहणारच आहोत तर पहा मित्रांनो दोन पद याच्यामध्ये असणार आहे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक तर आपण सॅलरी वगैरे हो श्रेणी वगैरे हो पाहून घ्या तुम्ही पाहिला असेल तर एकूण मित्रांनो किती पद आहेत तीनशे चोवीस पद आहेत आणि हे एकवीस अशा प्रकारे मित्रांनो हे तीनशे पंचेचाळीस पद आहेत तर वेगवेगळ्या विभागामध्ये वेग वे आपण डिटेल खाली वेकन्सी मॅट्रिक जो आहे तो सुद्धा पाहणार आहोत तुम्हाला फॉर्म वगैरे कुठे भरायचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला दिली जाईल किंवा मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायला काय येत असेल तर त्याच्या देखील व्हिडिओ आपला येऊन जाईल तरी तर ते मित्रांनो सगळं जे आहेत आरक्षणाच्या बाबतीत दिलेलं आहे तर डोमिसाईल वगैरे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे बाकी ईडब्ल्यू एस किंवा दुसरं काही आरक्षण घ्यायचं असेल तर सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे नॉन कम्युअर वगैरे सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकतात ठीक आहे मी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे सांगणार तर बघा पात्रता आता मित्रांनो सगळ्यात अगोदर भारतीय नागरिक नागरिकत्व यस ऑल आहेत तर वयोमर्यादामध्ये पा कमीत कमी वयोमर्यादा किती आवश्यक आहे अठरा त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी वयोमर्याद किती थी? ते अडोतीस परंतु मित्रांनो अडोतीस वरून ती आता चाळीसवर आहे कारण की दोन वर्षाचा जो मित्रांनो एज रिलॅक्सेशन आहे तर तो या जाहिरातीसाठी सुद्धा लागू आहे कारण की मित्रांनो एकतीस डिसेंबर पूर्वी ही जाहिरात आलेली आहे बारा डिसेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ओपन कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत तर ते चाळीस वय वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि इतर कॅटेगरीमध्ये जे आहेत तर ते पंचेचाळीस वय वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर बाकी इथं खेळाडू माजी सैनिक दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सगळ्यांसाठी पंचाळीस आहे म्हणजे पंचेस तुम्ही इथे धरून एक सगळ्यांसाठी पंचाळीस आहे ठीक आहे त्यानंतर इथे बघा हे आठ जे आहे ते, ते दिलेले आहे आता मी तुम्हाला जे सांगितलं दोन वर्षाचं रिलॅक्सेशन तर हे देखील इथे दिलेलं आहे आता मित्रांनो शैक्षणिक अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे तर मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे इथं तुमचं बी ए असेल बी सी ए असेल किंवा मित्रांनो काय म्हणतात बी एस सी असेल किंवा तुमचं इथे बी कॉम असेल या तिन्ही स्ट्रीममधून कोणते असेल किंवा इंजिनिअरिंग झालं असेल किंवा मेडिकलमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा इतर कुठलीही तुम्ही डिग्री केली असेल मान्यताप्राप्त मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर मित्रांनो तुम्ही याच्यासाठी पात्र आहात आणि मित्रांनो आणखी एक इथं म्हटलंय की पुरवठा निरीक्षक या पदासाठी अन्न तंत्रज्ञान म्हणजे फूड टेक्नॉलॉजी मधून जर पदवी ज्यांनी केली असेल तर मित्रांनो इथे समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जर इक्वल मार्क्स जर आले तर इथे प्राधान्य कोणाला देण्या देण्यात येणार आहे तर फूड टेक्नॉलॉ ॉजी मध्ये ज्यांची डिग्री आहे तर त्यांना ठीक आहे परंतु विद्यार्थी जे आहेत ते कमी असतात त्याच्यामुळे काही हरकत नाहीये तुम्हाला सगळे ग्रॅज्युएशन केलेले आहेत तुम्ही ऑल ग्रॅज्युएट इथे फॉर्म जे आहे ते भरू शकतात एम एस सी टी ची वगैरे काही अट आहे का तर मित्रांनो एम एस सी टी ची वगैरे इथे नाही आहे आणि एम एस सी आय टी आता तुम्हाला फॉर्म भरताना किंवा आत्ता तरी लागत नाही आत्ता तरी पात्रता नाही पुढे तुम्ही नोकरीला लागले नियुक्ती, माँग लित, माँग तुम्हाल ला 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 तुम्हाल नियुक्ती तुम्हाला मिळाली आणि नंतर शासनाने एम एस सी आय टी मागितली मागितली तर देऊन टाकायची तुम्हाला दोन वर्ष असतात जसं तलाठीला असतं तलाठीला फॉर्म भरण्यासाठी वगैरे काही एम एस आय टीची आवश्यकता नव्हती पण मित्रांनो तिथे तुम्हाला एकदा नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आईी जी आहे ती कंप्लीट करायची आहे तसंच मित्रांनो पुरवठा निरीक्षकचा आहे त्याच्यामुळे इथे टेन्शन घ्यायचं नाही आणि ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो मराठीचं नॉलेज ऑब्विस्ली सर्वांना असते अर्थगणण्याचं दिनांक इथे दिलेलं आहे तर तुमची ग्रॅज्युएशन जे आहे तर गुणपत्रकावरील म्हणजे मार्केटवर तुमची जी डेट आहे तर ती डेट मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्थ धारण केल्याचं दिनांक समजला जाईल आणि मित्रांनो जाहिरातीनुसार या जाहिरातीसाठी एलिजिबिलिटी किंवा पात्रता गणण्याचा दिनांक काय असेल एक डिसेंबर ठीक आहे आता मित्रांनो परीक्षेचं स्वरूप थोडक्यात पाहून घ्या कारण की तुम्हाला पेपर द्यायचा नुसतं फॉर्म वगैरे भरून काय होणार नाही पात्रता जाणून तर पहा इथे चार विषय असणार तुम्हाला सेम तलाठी पॅटर्न आहे मित्रांनो वेगळं काही नाही सेम अगदी सेम तलाठी पॅटर्न आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंक गणित आता मराठी इंग्लिश जे आहे ते बारावीचं लेवलचा दर्जा असणार आहे आणि बाकी हे दोन विषय आहे जी के आणि मॅथ तर हे पदवी लेवलचा असणार आहे माध्यम मित्रांनो मराठी मराठीत राहील इंग्रजी इंग्रजीत आणि हे दोन विषय जे आहे याच्यासाठी दोन्ही भाषा असतील म्हणजे मराठी माध्यम माध्यमामध्ये पण तुम्ही सोडू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा पेपर सोडू शकतात आणि प्रत्येक विषयासाठी पंचवीस 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 प्रश्न असणारे अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न किती झाले तर शंभर प्रश्न असणारे दोनशे गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न किती याच्यासाठी झाला किती मार्कांसाठी तर दोन मार्कांसाठी ठीक आहे आणि वेळ किती असणार आहे दोन तास असणारे आणि ऑब्विसली एमसी क्यूचा असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न असणारे हेच मित्रांनो इथे सगळं काही दिलेलं आहे तुम्ही रीड करू शकतात आणि गुणवत्ता येथे देण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के सरळ सेवाची जी जनरल आट असते तर तीच आट आहे ठीक आहे आता मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला फी किती लागणार आहे तर फी मित्रांनो तुम्हाला इथे एक हजार रुपये लागणार आहे ओपन वाले विद्यार्थ्यांसाठी आणि बाकीच्यासाठी मित्रांनो इथे नऊशे रुपये असणारे माझी सैनिकांसाठी इथे कुठल्याही प्रकारची फी जी आहे ती ऑनलाईन फॉर्म भरायला लागणार नाही फॉर्म भरायला तेरा डिसेंबरपासून इथे म्हणजे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर एकतीस डिसेंबरपर्यंत त्यानंतर मित्रांनो आपण जे आहे ते पुढे वॅकन्सी मॅट्रिक्स आहे तर वॅकन्सी मॅट्रिक्स सुद्धा मित्रांनो आपण पुढे पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत तुमच्या सगळ्या ज्या काही प्रश्न आहेत सगळे प्रश्न याच्यातून कव्हर केले जातील ठीक आहे तर पाहि इथे मी तुम्हाला बोललो ना सेवा प्रवेशोत्तर शर्ती म्हणजे इथे मित्रांनो पहा एम एस सी आय जे मी तुम्हाला सांगितलं तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला नंतर एकदा नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला एम एस सी आय टी जी आहे ती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल आणि मित्रांनो पुरवठा निरीक्षक संवर्गातील नियुक्त्या ज्या आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाच्या राहतील आणि एक वर्षाचा मित्रांनो प्रोबेशन पिरियड असतो तरी पण मित्रांनो सॅलरी वगैरे हो तुम्हाला मिळते त्याचं काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी एकाच वेळेस बदली मिळू शकते किंवा तीन पाच वर्ष मित्रांनो एकाच ठिकाणी जॉब केल्यानंतर तुम्ही बदली जी आहे ते घेऊ शकतात आणि पुरवठा निरीक्षकाचं काम काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर पहा इथे या परिशिष्ट एक मध्ये काय इथे वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेले तर कोकण विभागाचे सत्तेचाळीस मित्रांनो इथे पद आहेत तर इथे बघा समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण इथे दिलेलं आहे तर या आरक्षणानुसार जे आहे तुम्ही ह्या पोस्ट पाहू शकतात कोणासाठी किती आरक्षित जागा आहे तर मित्रांनो हे विभाग आहे तर विभागानुसार काय करायचं तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्स व्यवस्थित पाहायचं ही पीडीएफ तुम्हाला जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन करून घ्यायचे तिथे तुम्हाला पीडीएफ जे आहे ते थोड्या वेळ येऊन जाईल ठीक आहे तर इथे पुणे विभाग तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर नाशिक विभाग एकोणपन्नास जागा आहेत त्यानंतर संभाजीनगर इथे किती जागा आहेत तर अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यानंतर पुढचं पहा तर अमरावती विभागामध्ये एकूण पस्तीस जागा आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये एकूण तेवीस रिक्त जागा आहेत त्यानंतर मित्रांनो उच्चस्तर लिपिक हे जे पद आहे तर याच्यासाठी एकवीस जागा आहे आणि ते फक्त मित्रांनो मुंबई इथे आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो दिव्यांगांसाठी हे दिलेलं आहे आणि इथे एक्झाम सेंटर जे आहे ते दिलेलं आहे आता मित्रांनो आपण थोडासा सिलेबस जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू की तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी कसा म्हणजे कोणकोणत्या विषयासाठी कसा अभ्यास करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे जे आहे ते डिस्कस करू पीडीएफ देखील तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आणि मित्रांनो याच्यासाठी सर्व प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाऊनलोड करा तिथे मित्रांनो तुम्हाला मिळून जातील आणि आणखी एक महत्वाची गोष्ट इथे दिलेली आता ही परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे म्हणजे इथं कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सोडवलेल्या प्रश्नपत्रिकाचा संच दिला जाणार नाही म्हणजे तुमची रिस्पॉन्सिटी ते मिळत नाही कारण की परीक्षा जी आहे ती आयबीपीएस या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे ठीक आहे बाकी मित्रांनो फॉर्म वगैरे कसं भरायचं आता आयबीपीएसच्या वेबसाईटवर मित्रांनो फक्त फोटो सही आणि तुम्हाला एक जे आहे ते हस्ताक्षर करून ते अपलोड करायचं असतं बाकी मित्रांनो डॉक्युमेंट इथे अपलोड जे आहे ते करायचं नसते इथे हस्तलिखित ही जी गोष्ट आहे तर ती अपलोड करायची असते परंतु मित्रांनो कागदपत्र जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सगळे ओरिजनल लागतील आणि इथे डिटेल्स भरताना मित्रांनो तुम्हाला अगदी योग्य डिटेल्स जे आहे त्या भरायचे जेणेकरून पुढं तुम्हाला अडचण येणार नाही आणि मित्रांनो फॉर्ममध्ये जो ते ज्या डिटेल्स तुम्ही भरतात तर त्या डिटेल्स जे आहे ते फायनल मानल्या जातात ठीक आहे तर पाहिजे कोणकोणते कागदपत्रे लागतात तर सगळे कागदपत्रांची यादी जी आहे तिथे दिलेली आहे तर ज्या ज्या कागदपत्रांसाठी म्हणजे ज्या जे कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे तर ते कागदपत्र तुम्ही सोबत ठेवले पाहिजे ठीक आहे आता कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तर मित्रांनो पुरवठा निरीक्षकाचं काम काय असतं तर पहा शासनाने निश्चित केलेल्या धान्य गोदामे रास्त धान्य दुकाने व इतर तपासण्या करणे व वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करणे त्यानंतर सिधा पत्रिका संबंधीचे कामकाज पार पडणे व अभिलेख जे आहे ते अद्ययावत करणे त्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना नियमबद्ध पद्धतीने पार पाडणे आणि मित्रांनो पुढे एक, एक फेब्रुवारी एकोणाशे एकोणनव्वद मध्ये दे दिलेल्या अनुसूचीतील निरस्त न झालेल्या सर्व संवर्गाचे कर्तव्य पार पाडणे अशा प्रकारे मित्रांनो जे आहे तुम्हाला ही जी अन्नधान्य वितरण प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काम करायचं असतं सगळ्या काही इन्स्पेक्टर निरीक्षक म्हणजे तुम्हाला निरीक्षण करायचे असतं आणि तुमच्या हाताखाली जे काही मित्रांनो कर्मचारी असतात लिपिका असतील इतर काही कर्मचारी असतील गटडमधले तर त्यांच्याकडून जे आहे ते कामं करून घ्यायचे असतात तसेच मित्रांनो ट्रान्सपोर्टेशन होत असतं तर कुठे किती माल गेला कुठे किती अन्नधान्य पोहोचवलं गेलं कोणत्या दुकानाला कोणत्या गोदामात किती माल स्टोअर केला असं सगळं मित्रांनो तुम्हाला जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं त्याचा रिपोर्ट बनवावं लागतो ठीक आहे आता लिपिक, 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 लिपिक जे आहे पद आहे तर मित्रांनो लिपिकसाठी इथे तुम्ही वाचू शकता तर लिपिकसाठी जनरल जसं लिपिकचं काम असतंय तेच मित्रांनो लिपिकचं काम असतं सगळ्या काही जे आहे ते जमापुंजी सगळ्या गोष्टींचं जे आहे ते रेकॉर्ड ठेवणे हे जनरल लिपिकचं काम असतं ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला मित्रांनो याच्या संदर्भात काही अडचण असतील तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये टाका प्रत्येक कमेंटचं मित्रांनो तुम्हाला रिप्लाय जे आहे ते दिला जाईल आणि मित्रांनो पात्रतेसाठी तर सगळेच पात्र त्याच्यासाठी परंतु तरी मित्रांनो विचार करून जो आहे तो फॉर्म भरा तुमचा अभ्यास मित्रांनो चेक करा या सिलेबसनुसार किंवा मित्रांनो तुमची पुढील एक दीड महिन्यामध्ये जर तयारी असेल अभ्यास करण्याची तर मित्रांनो तुम्ही जे आहे ते तयारी करू शकतात आता मित्रांनो हे जे पेपर आहे कधी होऊ शकतात तर पहा मित्रांनो आता सतरा जानेवारीपर्यंत किंवा पंधरा जानेवारीपर्यंत मित्रांनो पेपर्स इथे जे आहे ते ऑलरेडी शेड्यूल आहेत ठीक आहे तर कोणाकोणाचे आहेत तर एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत राज्य उत्पादन शुल्काचे पेपर कदाचित होऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो झेडपीचे पेपर बाकी आहेत म्हणजे तुमचे पेपर जे आहेत ते फेब्रुवारीमध्ये होतील म्हणजे तुमच्याकडे दीड महिना जो आहे तुम्हाला आरामशीर अभ्यासासाठी मिळतोय तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही चांगली तयारी करू शकतात आणि मित्रांनो पुरवठा निरीक्षक जे पद आहे तर खूप चांगलं पद आहे मित्रांनो तलाठी लेवलचं पद आहे म्हणजे जरी तुमचं तलाठीमध्ये आता यावेळेस जर काम होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो ही तुमच्यासाठी जे आहे खूप चांगली संधी असणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये जो आहे तो शेअर करायचा जेणेकरून मित्रांनो कोणाशी तरी मदत होऊन जाईल आणि मित्रांनो सगळी माहिती जी आहे त्यांना मिळेल आणि ते फॉर्म इथे भरू शकतात आणि त्या पद्धतीने तयारी जी आहे ती करू शकतात ठीक आहे आणि मित्रांनो लिपिक जे पद आहे तर लिपिक पदासाठी सुद्धा मित्रांनो इथे हेच क्वालिफिकेशन दिलेलं आहे ॲनी डिग्री आणि मित्रांनो इथे बाकी ले ले ते लिपिक संदर्भात दिलेलं नाही आहे तर मित्रांनो त्याच्या संदर्भात मी मित्रांनो माहिती घेऊन जे आहे विभागाकडून मित्रांनो तुम्हाला कळवेलच जर तर कसं कोणी लिपिकसाठी फॉर्म भरणार असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ती अपडेटेड माहिती जी आहे ती दिली जाईल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा एक व्हिडिओ मित्रांनो येऊन जाईल जेणेकरून तुमच्याकडून चुका होणार नाही आणि मित्रांनो सिलेबस जो आहे याचा तर सिलेबसवर मित्रांनो एक डिटेलमध्ये आपला व्हिडिओ येऊन जाईल जेणेकरून मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही जी आहे ती तयारी करू शकतात ठीक आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे जेणेकरून तुमच्याकडून व्हिडिओचं अपडेट जे आहे ते मिस होणार नाही जसे मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन केले असेल तिथे देखील अपडेट मिळत जातं आणि इथे देखील मित्रांनो बेल नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करून ठेवायचं आहे तर चला व्हिडिओला तुम्ही लाईक केला असं धन्यवाद थांबतोय बाला यू